नमस्कार मंडळी, असेच मजेदार धमाकेदार आणि कौटुंबिक व्हिडिओ पाहण्यासाठी सखाराज फिल्म्स या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो नोटिफिकेशन ची घंटी जरूर दाबा। काय गे म्हणला तू? आईचं जास्त म्हणणार की ते काय? तुम्हाला आई नसल्यावरच फोकसच आहे ना फक्त बायकोचं। हा आई पुढे पाडले तुझं तुझं बोलत आम्हाला हे की नाही सर? अगं काय माहिती का, इवक आई आहे ना, आईचं ऐकायला लागतं। आईने जन्म दिलाय, आईने दुनिया दाखवली, आईच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये। मला माहिती तू पण आईशिवाय साथ देणार आहे, लक्षात ठेवा। नाही आई आईने देणार का? नाही देईल ना, देईल। हा तुमची आई पण साथ देईल तुम्हाला आणि मी पण देईल। अगं आई म्हणजे सगळं जग एका साईडला आणि आई एका साईडला, तरी ती बराबरी लागणार नाही। तू या गोष्टी ना एकदम डोक्यात बसून घे। हा हा चला, आता जसं वागताय ना तसं स्वागत। अगं तसं तसंच वागल मी। बर मी काय आणतो? ते आपलं बाय लावलंय ना मकाची त्या साईडला शेतामध्ये, तर तू त्यांच्याकडे एकदा चक्कर मारले कसं काम करताय काय करताय। तुम्ही कुठे चालले? अगं मला एक काम निघलं थोडस, आपली ती गाडी आहे ना, गाडीचं बी काम करायचं राहिलेलं आहे, तर मला साधारणतः संध्याकाळ होईल। चालेल ना, चालेल आरामशीर या। काय बनवू तुम्हाला जेवायला? काय आता घटर आमच्या जवळ येते ना, आज रविवार बी आहे। चालेल चालेल, तयारी करून ठेव। हो ठीक आहे ना, आरामशीर या। फोन करायचा आधी ठीक आहे? नाही तसं काय नाही, फोन तर मी करतोच ना काय तुला यायच्या आधी। तू फोन चला ध्यान ठेवते का? नाही असं कुठे म्हटलं, मी फक्त एवढं म्हटलं का तुम्ही याल ना तेव्हा फोन करा, म्हणजे कशी येतो मग जास्त आठवण नको काढीत जवळ, संध्याकाळी येतो ना पुन्हा घरी। आजचा दिवस इतका सुंदर, कोणच दोन पाऊन उठले असं बरं मी, इतकं छान वाट, किती काय करू आता संध्याकाळी येणार म्हणजे अख्खा दिवस माझ्याकडे। मी फोन तरी करते माझ्या पिल्लूला। दादा किती छान लावले। हॅलो पिल्लू। हॅलो, हा बोल, कुठे आहे पिल्लू? मी इकडे गावात आहे बसलोय। ऐक ना, मला आत्ताच आत्ता भेटायला। भेटायला? हो। इतकी इतका चांगला दिवस आहे, काय माहिती कोण तोंड पाहून उठली होती, नवरा माझा गेलाय बाहेर, तो डायरेक्ट संध्याकाळी येणार आहे, तर दिवसभर त्यांनी आता मी शेतावरच असणार आहे आणि शेतावरच्या बायका आहेत ना त्यांना पण काम आहेत, त्या पण जाणार आहेत थोड्या, तू येईपर्यंत त्या चालल्या जातील, तू पटकन ये। ओके ओके, अगं मी तेव्हा तुझ्या फोनची वाट बघत होतो, तू चक्क भेटायला बोलत आहे। ये किती दिवस झाले आपण भेटलो नाही ये बेबी। ओके ओके, लवकर ये, लव यू, लवकर ये। ऐक ना ऐक ना, हा कुठे? माझं ते शेत नाही काय यार, माझ्या नवऱ्याचं शेत आहे बघ ना इकडे, त्या मंदिराच्या तिकडच्या मागच्या साईडला दुसरं शेत आहे ना, त्या शेतात आहे मी, लवकर ये। दोन तीन शेत आहेत ना तुमचे, त्याच्यामुळे विचारलं कुठे। हा मी पण कन्फ्युजन आहे, पण आहे काहीतरी मका विकेच शेत दिसलं ना तुला तिथे। ओके ओके, लवकर या। ओके ओके, ते इकडचं तुम्हाला नाही ना? नाही, मी सी यू बाय, लवकर ये। ओके ओके ओके, आलोच आलोच दिवसातून चान्स भेटला भाई, मला फोन आला बोलवलं डायरेक्ट आज चक्क यार, तो एक नवरातीचा ना कधी एकदम सोडतच नव्हता बायकोला यार, लई दिवसातून आज भेटलो, भेटायला चाललो भाई, आता लई चान्स भेटला आज, कुठे काय माहिती कुठे गेला तुझा नवरा, गेला का? गेला यार, काय यार पण मग तुझा नवरा आहे ना, कधी चान्स सोडतच नाही तुला, जायचं कुठेतरी फिरायला बिरायला तिकडे बसायचं, जाऊन तिकडे काम धंदे करायचे दिले सोडून, ते तुला बरं बसतय, किती क्यूट दिसतोय तू, गॉगल बिगल लावून आलो तुझ्यासाठी, लावला तरी पण छान दिसत होत की। हा का, अरे किती मी तिकडच्या शेतात गेलो होतो पहिलं, किती शेत घेऊन ठेवलेले हे ते कुठं कुठं जायचं काय माहिती, मका बिकाच मी लावली तुझ्या नवऱ्याने, तेवढंच येते फक्त, चांगलं आहे काय चांगलंय माझ्यासाठी, तर तूच चांगलंय। हा का, काय गं नाही अजून काय काय नाही, फोन केला नाही पण करते बोल, पण आज लई दिवसातून चान्स भेटलाय, सकाळी सकाळी मी कोणाचं तोंड पाहिलं होतं माहित नाही, मी जेव्हा निघाले ना, निघाले इथपर्यंत आले मला घेऊन इथून इथपर्यंत,
म्हणे की तू माझ्यावरले प्रेम गाळायला गोष्टी बिष्टी मारलं, थोडस कौतुक केलं. एवढं म्हटलं हा ओके ओके, मी पण असं हो केलं. मग मला म्हणे की मी चाललोय मी डायरेक्ट संध्याकाळी. संध्याकाळी येईल म्हटलं लॉटरीच ना भाई. तुझा नवरा नक्की संध्याकाळीच येणार आहे तुला घ्यायला. हो ना, नाही तर अचानक नको मध्ये टप कायला. तू काय एवढं टेन्शन घेतो नाही या ना, ते सांगून गेलंय म्हणजे ते संध्याकाळीच येईल. जसं ते नाही का लई ते एकदा गेलं ते दोन आहे ना लई डेंजर आहे. ते कधी येईल कुठे जाईल काय करल ना त्याचा भरोसाच नाही. जरी आला तरी तुला घाबरायची काही गरज नाही, मी हॅन्डल करून घेईल ना सगळं. करशील ना? हा मग एवढं करलच ना. फक्त आल्यानंतर जर मी तुला काही बोलीन तू फक्त माझ्या ओला हो मिळवायचं. ओके, जर का तू काही पलटला मग तुला नंतर बघल. बरं जाऊ दे, ऐक ना. हा त्या तिकडे बघ ना किती भारी सीन आहे. झालं तिकडे कोणी नाही पण दिसत. तिकडे कोणी नाही खरंच ना. हा नाही इकडे घरालाच. इकडे पण चांगले हो. मी नाही येणार मधी. मग इकडे जाऊ ना. हा तिकडे जाऊ. ते तिथे दिसतील तुला तो पत्र. आपण दोघच अरे पण कस इकडून तिकडून लोक ऐकायला तो नवऱ्याने सांगितलं ना ते नाही येणार. ते संध्याकाळी येईल आता डायरेक्ट. जरी आलं ना तरी मी एवढं घाबरून नको दिसतो नको ना बस. मी कशाला बोलवलं असतं मग तुला. अरे बाबा बोलवलं बरे. आपण ना कच्चा जाऊ चल तिकडे एखाद्या तिकडे जाग आहे मस्त. हा याच्यात त्या उभं राहिले तरी डोक्याला दिसतील आपले. तिकडे जरा उंच उंच आहे मस्त पैकी. लगेच जायचं माणसं जाऊ दे नाही. आपल्याला भेटायचं ना आता खूप दिवसातून भेटलो. चल चान्स मारून घेऊ. चल मारायचं तुला बोलवला. चल ना मग लवकर मग पटकन. ती बाई गेली. चल जा चल लवकर पटकन काहीतरी आवरून घेऊ पटकन. नाही तर नवऱ्याचं काय खरं नाही. आलो मध्ये टप करलो ना तर गेलं सगळं. एवढं एवढ्या दिवसात चान्स भेटला एकदा. चाल कसं आहे चल लवकर. चल ना यार चल ना आता किती दिवसात काय झालं तर नव्हती मला एवढं तर मला थोडी. चल तिकडे मला लई जागा ती आवडली. आता नाही असं वाटतं ना पटकन जाऊ तिकडे. चल लवकर चल चालायचं. चल लवकर. कुठ कधी आले तुम्ही? मी आताच आलो ना. हो का? आणि हा कोण तो माझा जवळ माझा माझ भाई का? बरं बरं. माझा नवरा आहे तू पाहिलं तुला माहिती ना. नाव काय याचं? नाव काय त्याचं? नाव सुनील. सुनील 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 काय झालं? तुम्ही पाहिलं नव्हतं का? लग्नामध्ये जास्त माणसं राहतात लगेच दिसलं असं. हे आपलं लग्न आपण होत ना त्याच्या समोर जे मागची गल्ली होती ना मागची खुर्ची तिथे बसलेला होता. पण लग्न तर लग्न म्हणजे खुशीचा म्हणजे आनंदाचा क्षण होता ना. पण त्याला आराज होता ना. ते काय होत ना ती माझी आहे ना ती एक मैत्रीण तिचं लग्न होत ना तिकडे दुसरीकडे. बोलली बरं अशी काय बरं इकडे चल जवळून पाहू दे कसं आहे काय नाही घाबरू नको. नाही थोडं इकडे नाही मी नाही घाबरत. मी काय घाबरू फक्त केसच वाढले बा. आत्याला बिक्कल नाही वाढले का? काय बोलून राहिले भाऊ माझा. विचारते बा नुसते केसच वाढले का? नाही नाही होतो ना. काय लई दिवसाने आला. हात कसा? हात नाही लावला. नाही मी असं चाललो तो इकडून. पण मग ते एवढं घाबरलाय ना. घाबरलं का? एवढं घाबरलं घाबरलं ते आता इकडे. अरे रानडुकर आलो होतो इकडून त्याच्यामुळे सगळं मानलं. पण मग हा नेमका आलो असं आला. आला कुठून? कस काय आला? चाललो तो इथून मी इकडे. अच्छा इकडे तहान लागली होती असं. पण मी पाणी शोधत होतो कुठेतरी भेटल पाणी. नाला वाहतोय पिऊन घ्यायचं ना. काय बोलता पाणी पिईल का? नाला वाहतोय पाणी पिऊन यायचं वास इकडे. ते म्हणतो घरी घरी गेला असता ना. घरी घरीच जायचं होतं. मी इथं होती ना ते इकडून चाललो होते ना.
तर त्यांनी मला पाहिलं, मग मी काम करत होते, बायका बघत होते ना. काय काम? तुला तर फक्त बघायला बोलवलं. तुम्ही पण मला काम सांगितलं, तुम्ही मला बायकांवर काम ठेवायला की नाही तेवढंच बघत. मला एक सांग, आई आई कुठे? त्यांना घेऊन फिरते का मी? काय ये ना ग, काय कर राहिली? हा तेच तेच सांगतो तुला. काय करणार लक्ष नाही. तूच तूच चॉईस केली ना मुलगी. मी केली होती ना. असे हात काय धरले? केली होती ना. आणि हा कोण आहे? माऊस बोल. हा माऊस बोल. पाहिलं नाही मी. हा तुम्ही नव्हतं का पाहिलं तिकडे लग्नामध्ये यांच्या? अरे कधी पाहिलं रे शपरीच्या? कोण रे तू? अजून अजून नाही. थांब थांब बोलू दे ना त्यांना. चान्स होतो लग्नात ना? होतो ना. तुम्ही बघितलं नसल काय? चप्पल मी पण काढून ठेवतो. चप्पल कशाला? माऊस भाऊ आलाय ना. नाही चपलांनी स्वागत करायचं. चप्पल टोचते अशी चप्पल टोचते म्हणजे काढून ठेवायची. बरं थांब थोडं चौकशी करताना. कुठं वाटत बोलतो? कॉलेजला कुठं? नाही मी का कॉलेजला कुठं? कॉलेजला आम्ही एकाच वर्गात आपलं हे इकडे होतो मी कॉलेजला. तुला कॉलेजचं नाव सुद्धा सांगता येईल ना झालं? होतो ना. तुम्हाला एक फोटो दाखवला होता मोबाईल. एक फोटो नाही तुमचा तो असा ग्रुपचा फोटो होता. क्लासमेट सगळे क्लासमेट होते ना त्याच्यामध्ये याचा फोटो दिसला होता मला. तू नाही का आता तू तूच बोलली होती ना? हा मग तू मावस भाऊ आणि मी एकच कॉलेजमध्ये होतो सोबतच. आई बघ बर का जाणते बर का सोबतच होते मावस भाऊ सोबतच होतो कॉलेजला. बर आणि मग लिखल खुश दिसत होता तो. अचानक चेहरा कसा काय पडला त्याचा? आला काय झालं ना रांडूकर भस्कन इकडून निघून गेला. बरं रांडूकर निघून गेला का? त्यामुळे थोडं बसलेच का? बरं होते मला तेच कळालं नाही असे एवढी मोठी मक्का आहे. आणि सावलीला बसलो ते असं काहीतरी चाललं होतं म्हणजे तिकडे जाऊ असं इकडे जाऊ. नाही म्हटलं शेती सांगा तुमच्या मम्मीला. तसं काही नाही. तू नुसतं हैराण करते का? शेती बघत होतो तिकडे वाढली आयदरीला. शेती मोठी म्हणते घरात मी बाहेर गेलो शेती दाखवत होतो. गाल थोडी चांगले. माऊस भाऊ माऊस भाऊ आहे सांगतो मी माझ्या पुरत नाही का तुला? मी पुरत नाही का माझ्या पुरण नाही का तुम्हाला? लाज वाटते का काही? अहो विश्वास ठेवा मी खरं बोलतो. नाही विश्वास नाही याला आहे ना आता याला डायरेक्ट मर्डरच करून टाकलं दाबून. खरं सांग खरं बोलतो ना. मला एक सांग मी सगळं ऐकलं. मी टोटल ऐकलं तुमचं एक एक शब्द ऐकलं. तिकडची शेती मोठी होती ना म्हटलं तुमच्या पेक्षा तिकडची शेती मोठी झाली. नाही नाही याला धरला आता मी थांब आता फोन येतोय हॅलो हा इकडे एक अहो सोडा सोडा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट उभा राहतो ना एक मिनिट उभा राहतो मी सांगतो दोन मिनिट हे सोडा ना सोडणार एक मिनिट ऐक ना ऐक ना जास्त बडबड करते. तुम्हाला खरं ऐकायचंय ना तो सांगतो मम्मी ऐकतोय बोलायचं. नाही तोंडाने बोला. हा मी ना खरं खरं सगळं सांगतो एक मिनिट तुम्ही असं सरळ उभा राहा माझ्या समोर. दोन मिनिटं खरं खरं सांगतो मी सगळं खरं सांगतो. आता मी तुला सोडणार नाही. तिकडची शेती मोठी होती म्हटलं हिला आणि तिकडे तुमचं कसं काय म्हटलं असं शेती मोठी म्हटलं? एवढी मोठी मका आहे ना हिच्यापेक्षा मोठी मका पाहिजे होती. नाही मका जरी गेले असे दिसले नसते. नाही तसं काही नाही म्हटलं. तुम्ही खत पाणी कमी टाकलंय का म्हटलं? आता तुला तर उलट चांगल्याशिवाय राहणारच नाही मी. एक काम कर हिला चांगलं उलट हान ऐका ना आई बापाला बोलून हा मी याला जातो घेऊन. चल आता चल आराम कर.